बातम्या जाणून घेण्यासाठी VIPs राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। सध्याच्या काळात शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून विविध समस्यांना त्याला सामोरे जावे लागत आहे। शेतकऱ्यांच्या हिताचा विचार कधी केला जाणार असा सवाल जनसामान्यांकडून केला जातोय। याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला। अलीकडच्या काळात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडलेला दिसतोय। त्याच्या हिताचा विचार कुठल्याही स्तरावर होत असलेला दिसत नसल्याचे खेदजनक चित्र सध्या पाहायला मिळते। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात आज शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न झाला। रघुनाथ दादा पाटील यांनी चौफेर फटाकेबाजी करत सर्वच नेते आमदार मंत्री यांचा चांगलाच समाचार घेतलाय। पाहूयात काय म्हणाले। अतिशय दुःखदायक होत चाललेलं आणि हे सगळं करणारे आपले आमदार। आता साखर कारखान्यामध्ये अजूनही FRP घेत नाही। बाळासाहेब त्या कनपुरेच्या कारखान्यावर तक्रार करतात। अवतड्यांच्या तुरफ्या भरपुड्याच्या कारखान्यावर तक्रारी आहेत। सगळ्या कारखान्यांच्यावर तक्रारी आहेत सगळ्यांच्या। का देत नाही तो हे राज्यकर्ते आहेत। हे सगळे आता तुम्हाला लुटायला बसलेले। साखर आयुक्ताच्या मागे लागल्यावर आता मगाशी एक गोष्ट महत्वाची सांगायची राहून गेली तुमची। त्यांनी हा जो काही आयुक्ताकडे गेल्यानंतर त्यांनी एक लेखी पत्र दिलं। आम्ही फार राबलो तुमच्यासाठी। खरंच सांगतो की हा जो श्रीरंगाराजांचा रिपोर्ट आला, श्रीरंगाराजन रिपोर्टसाठी मनमोहन सिंगाच्या आम्ही जवळजवळ 3 भेटी घेतल्या आणि 3 भेटीत त्यांनी सांगितलं मी अशा अशी श्रीरंगाराजांची कमिटी नेमतो। मी म्हटलं साहेब आता आणि एक कमिटीचं सॉंग कशाला। याच्या आधी 2 कमिट्या झाल्यात। एक केंद्रीय साखर आयुक्त टुटेजा नावाचे होते आणि टुटेजा कमिटी त्यांनी सांगितलं साखर कारखान्यांना स्वायत्तता द्या, या आंतरराज्य काढून टाका, हा साखर व्यवसाय खुला करा। टुटेजाच कोणी ऐकलं नाही। मुद्दा लक्षात घ्या। त्याच्यानंतर आपले महाराष्ट्रीय होते यशवंतराव थोरात जे नाबार्डचे अध्यक्ष होते, म्हणजे देशाला कृषी क्षेत्राला अर्थपुरवठा करणारं जे डिपार्टमेंट आहे, जे खातं आहे किंवा जी संस्था आहे, त्या संस्थेचे प्रमुख असलेले यशवंतराव थोरात, त्यांच्या कमिटीने रिपोर्ट दिला की हे खुलं करा, याचे निर्बंध काढून टाका साखर धंद्याचे। ऐकायला कोणी तयार नाही। आणि मनमोहन सिंगना मी दोन्ही गोष्टी सांगल्या। ते म्हणले मला माहीत आहे पण मला श्रीरंगाराजांचं कमिटी नेमून रिपोर्ट घ्यायचा आहे। म्हटलं टाइमपास होत आहे। अरे बाबा 2 थांब। आणि खरंच सांगतो 2 श्रीरंगाराजांचा रिपोर्ट आला। जे काही कारखान्यांच्या फायद्याच्या होत्या त्या 2 शिफारशी स्वीकारल्या। जे काही कारखान्याचा फायदा म्हणजे लेवी रद्द झाली, हे जी लेवीचे साखर त्यांना बाजारभावापेक्षा स्वस्त दरामध्ये कमी दरामध्ये द्यावी लागत होती ते बंद झालं, तेवढ्याने कारखान्याचा फायदा झाला। रिलीज मेकॅनिझम जो होता, भाव असो अगर नसो साखर विकावी लागत होती, ते बंद झालं। आणि त्याच्या पुढचं जे आम्ही करून घेतलं होतं तुम्हाला सांगतो की आम्ही त्यांना सांगितलं साहेब की आमची कोऑपरेटिव्ह कारखानदारी हिचे पोटनियम हे सगळं जर सांगायला गेलो तर याच्यामध्ये असा ऊस गाळून जे काही उत्पादनं तयार होत आहेत ही सगळी उत्पादनं विकून जे पैसा येतो त्याच्यातनं झालेला खर्च वजा करायचा आणि खर्च करून करून संपत नाही म्हणून जे पैसे उरतात त्या पैशाला टनाने भागायचा आणि आम्हाला दर द्यायचा ही सिस्टीम आहे। पाठपुरावा करायला तयार आहोत। मी आता शिवाजीनगरचं मगाशी नाव घेणार होतो पण इथे दिसले नाही। गावामध्ये 30 ट्रॅक्टर आणून दिल्यात, 35 ट्रॅक्टर गावात आणून दिल्यात, 9 लाख रुपये एका ट्रॅक्टरवर कर्ज आहे आणि ते आता झाले 22 लाख। 10 झाल्या आणि 1 रुपया दिलेला नाही आणि 1 ट्रॅक्टर ओढून न्यायची बँकेची हिंमत झालेली नाही। आता बँक वाल्यांना मागे लागलं की आता आम्हाला 1 सेटलमेंट करायचा अधिकार दिला
ना 22 लाख जरी झाले असले तर आम्ही तुमचं 3 लाखात भागवतो. नाना म्हणते 3 लाख तरी कुठला आणायचं. या आता गोलच लावायला पाहिजे, कारण 10 वर्ष पुरी झाल्यात. आणि 10 वर्ष जर का कर्ज फेड करता आली नाही किंवा वसूल झाले नाही तर हे राईट ऑफ करून टाकले पाहिजे. अशा पद्धतीचा कायदा आहे, ते लक्षात घ्या ना तुम्ही सगळं. आम्ही काय गेले आहे का? पण इथं हायकोर्टाचा कोणा वकील इथं बसला तुमच्या समोर. म्हणजे हे सगळं आम्ही तुमच्या सातबारा कोरे करायसाठी सरपटतोय. मग तुम्हाला कसं वाटतं हे काय करणार ते काय करणार? मग कोण करणार आहे? त्याच्या माग लागला ना 70 वर्ष. केलं विक्याने, केलं काळ्याने, केलं कोल्याने, केलं पोरकुट्याने, केलं ना कुणी? कशासाठी लागला माग त्यांच्या अजूनही? का वाया घालवता दिवस तुमच्या आयुष्यातले, मुलाबाळांच्या आयुष्यातले? हे जर का सगळं ह्या पुढाऱ्यांनी होत नाही. आज इकडचे देवेंद्र फडणवीस सरकार केलं पांढरे पांढरे शपथ दिली. रात्रभर राष्ट्रपती राज्यभर कामाला लागला. काय हे काय लोकशाही आहे? आणि 8 दिवसांनी पुन्हा दुसरा शपथ दिली. देवेंद्र फडणवीस गेले त्या जागेवर आले फक्त उद्धव ठाकरे. हे मात्र कायमच आहे. म्हणजे या अजित पवारांचा हेतू काय, धोरण काय? भाजपाचे आहेत का? भाजपाचे कार्य प्रणाली यांना आवडली म्हणून तिकडे गेले. आता हे शिवसेने बरोबर बसले, काय शिवसेना आता आवडायला लागली? नेमका यांचा विचार काय? यांचा विचार म्हणजे सत्ता आणि सत्तेचा पैसा कमावणे आणि तुमच्या समोर पैसे फेकणे आणि पुन्हा निवडून येणे, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. आणि म्हणून तुमचा सातबारा कोरा होत नाही. आम्हाला तुम्ही मदत करा, आम्हाला तुम्ही साथ द्या. तुमचा सातबारा कोरा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लक्षात ही गोष्ट झाली पाहिजे. आता तुम्हाला या माउंटेनचा विश्वास ठेवून चालणार नाही. मग भाजपसेना असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असो. तर या मेळाव्या दरम्यान शेतकरी एकजुटीच्या विजयासाठी प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील शेतकऱ्यांना शपथ दिली. अडथळा येऊ देणार नाही. शेतकरी संघटनेचा, शेतकरी महिला आघाडीचा, शेतकरी युवा आघाडीचा. पुढे 5,000 शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयावर फक्त चला, तुमचा 7-12 कोरा आणि उसाला 4,200 रुपये भाव मिळवून देतो असे आश्वासन देखील दिले आहे. या प्रसंगी कालिदास आपटे, शिवाजी नांदखिले, रुपेंद्र काळे, बाळासाहेब पटारे यांच्यासह तालुका अध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप, अशोक पटारे, शिवाजी जवरे, हरिभाऊ तुवर, नारायण टेकाळे, बच्चू मोंडे, विलास कदम, शरद आसने, बबन उघडे आदींसह कैलास कोळसे, सुदाम आसने, कडू पवार यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी भारत थोरात, श्रीरामपूर.